मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहितीच असेल की नुकतंच अंदमान आणि निकोबार बेटाची जी राजधानी होती पोर्ट ब्लेअर, तर त्याचं नाव केंद्र सरकारनं बदललेलं आहे. त्याचं नवीन नाव श्री विजयपुरम असं ठेवण्यात आलेलं आहे. तर आज आपण पोर्ट ब्लेअरबद्दल, अंदमान आणि निकोबारबद्दल आणि भारताच्या संविधानात केंद्रशासित प्रदेशाबद्दल असणाऱ्या तरतुदी आणि सध्या जे भारतामध्ये 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, म्हणजे युनियन टेरिटरीज आहेत, तर त्याच्याबद्दल परिषदेमधून परिपूर्ण डिस्कशन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वप्रथम मी तुम्हाला श्री विजयपुरमबद्दल माहिती देतो. केंद्र सरकारनं नुकतंच अंदमान आणि निकोबार बेटाची जी राजधानी आहे पोर्ट ब्लेअरचं नाव बदलून श्री विजयपुरम ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. नुकतीच ही घोषणा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केलेली आहे. श्री विजयपुरम हे आपल्या स्वातंत्र्यलढ्यात मिळालेल्या विजयाचं आणि त्यात अंदमान आणि निकोबार बेटांनी बजावलेल्या द्वितीय भूमिकेचं एक प्रतीक आहे असं अमित शहा यांनी म्हटलेलं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी याच ठिकाणी सर्वप्रथम आपला तिरंगा फडकावला होता आणि सेल्युलर जेलमध्ये वीर सावरकर आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला हेच ते ठिकाण आहे. वीर सावरकरांना ज्या जेलमध्ये ठेवलं होतं त्या जेलचं चित्र मी तुम्हाला शेवटी दाखवेन. सेल्युलर जेल आहे ते पोर्ट ब्लेअरमध्ये स्थित आहे. त्याच्या दोन चारही बाजूने जवळजवळ समुद्राने वेढलेलं आहे ते जेल. तर त्या जेलचा फोटो मी तुम्हाला शेवटी दाखवेनच. एकेकाळी चोल साम्राज्याचं नौदल स्थळ म्हणून हा पोर्ट ब्लेअरकडे पाहिलं जातं आणि त्याचंच नवीन नाव आहे श्री विजयपुरम. हा प्रदेश आज आपण धोरणात्मक आणि विकास आकांक्षासाठी महत्त्वाचा आधार बनण्यासाठी सज्ज झालेला आहे. स्वतंत्र लढ्यात आणि इतिहासात अंदमान आणि निकोबार बेटांचं जे स्थान आहे तर ते अतुलनीय राहिलेलं आहे. तर हा जो नौदल चोळ साम्राज्य होतं तर त्याचा नौदल स्थळ म्हणून अंदमान आणि निकोबार बेटांचा उपयोग केला जात होता. त्याच्यामुळे चोळ साम्राज्य UPSC आणि MPSC येणाऱ्या परीक्षांसाठी चोळ साम्राज्याबद्दल वाचून घ्या, कारण हे करंट रिलेटेड आहे. त्याच्यामुळे मे बी याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता श्री विजयपुरम जे आहे तर हे नवीन नाव आहे अंदमान आणि निकोबार बेटाची राजधानी पोर्ट ब्लेअरचं. आत्ता जे आहे आपण तर अंदमान आणि निकोबार बेटाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. त्याचे जॉग्राफिकल लोकेशन, त्याची लोकसंख्या, त्याचं क्षेत्रफळ याच्याबद्दल माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. तर हे तुमच्या स्क्रीनवरती दिसतंय अंदमान आणि निकोबार. ओके, हा आहे भारत, भारताचा नकाशा, आणि हे आहे अंदमान आणि निकोबार. हे थोडंसं मी झूम करतो म्हणजे तुमच्याला लक्षात येईल की कशाला कटोकटं काय काय म्हणतो आहे आपण, ते म्हणजे तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल. बघा, आता हे जे आहे हे आहे साऊथ अंदमान, आणि आपण जे श्री विजयपुरमबद्दल बोलतो आहे तर हे पोर्ट ब्लेअर इथं आहे. दिसलं का? पोर्ट ब्लेअर ही अंदमान आणि निकोबारची राजधानी आहे. अंदमान आणि निकोबारच्या वरती म्हणजे उत्तरेला कोका चॅनल आहे. अंदमान आणि निकोबार यांना वेगळा करणारा एक चॅनल आहे, त्याचं नाव आहे 10° चॅनल, 10° चॅनल. इथं तुम्हाला हे जे अंदमान आहे तर त्या अंदमानच्या, मी पर्टिक्युलर आता अंदमानबद्दल बोलतो आहे. ओके, अंदमानच्या खाली म्हणजे खालच्या बाजूला दक्षिणेला लिटल अंदमान आहे. अंदमान आणि निकोबार ही जी बेटं आहेत, ओके, ही अंदमान आणि निकोबार नावाची जी बेटं आहेत तुम्हाला माहितीच आहेत ही कुठं स्थित आहेत. अंदमान आणि निकोबार बेटं ही आहेत बंगालच्या उपसागरात स्थित आहेत. चेन्नई किंवा कोलकात्यापासून पोर्ट ब्लेअरची जर का अंतर पाहिजे झालं तर हे जवळजवळ 1200 किलोमीटर आहे. पोर्ट ब्लेअर ही अंदमान आणि निकोबारची राजधानी आहे. याच्यावरती एक एअरपोर्ट आहे आणि एक मोठं बंदर आहे आणि इतर छोटी छोटी बंदरं त्याच्यावरती आपल्याला असल्याची दिसतात. अंदमान आणि निकोबार बेटांनी पूर्वेला अंदमान समुद्राला हिंदी महासागरापासून वेगळं केलेलं आहे. ही दोन जे आहेत तर ही दोन बेटं तुम्हाला इथं असल्याचं दिसून येतं आहे. आणि ही बंगालच्या उपसागरात म्हणजे बे ऑफ बंगालमध्ये स्थित आहेत. हे आहे अंदमान आणि हे आहे निकोबार. सर्वप्रथम आपण आता अंदमानबद्दल डिस्कशन करूया आणि म्हणजे तुम्हाला वन बाय वन लक्षात येईल. सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की अंदमान आणि निकोबारला एक चॅनल वेगळा करतो, तर त्या चॅनलचं नाव आहे 10° चॅनल, जे तुम्हाला दिसतंय. आता पर्टिक्युलर जर का अंदमान बेटाबद्दल पाहिजे झालं तर अंदमानच्या उत्तरेला कोका चॅनल आहे, अंदमानच्या दक्षिणेला लिटल अंदमान आहे. आणि लिटल अंदमान आणि मेन अंदमान जे आहे तर त्याला वेगळा करणारा एक पॅसेज आहे, त्याला डुंकन पॅसेज असं म्हणतो आपण, त्याला डुंकनचं बोळ असंही म्हणतो. आणि ही जी पोर्ट ब्लेअर नावाची जी अंदमान आणि निकोबारची राजधानी आहे तर ती अंदमान बेटावरती स्थित आहे. साऊथ अंदमान बेटावरती ती स्थित आहे. याशिवाय अंदमान बेटावरची जी महत्त्वाची काही बेटं आहेत छोटी छोटी, तर त्यांचे नाव तुम्हाला सांगतो. नेताजी सुभाषचंद्र बोस बेट आहे, त्याचं पूर्वीचं नाव आहे रोस आयलँड. त्याच्यानंतर स्वराज द्वीप आहे, त्याचं पूर्वीचं नाव होतं हावलॉक आयलँड. शहीद द्वीप आहे, त्याचं पूर्वीचं नाव होतं नील आयलँड. याच्यानंतर तिथं जे आहे NH4 हा एक हायवे त्या बेटावरती असल्याचं तुम्हाला दिसून येत आहे. ओके, याच्याच बाजूला इथं बॅरन आयलँड आहे, इथं एक ज्वालामुखी आहे. नॉर्कोंडम आयलँड आहे, इथंच अंदमान बेटाच्या
पूर्वेला, आलं लक्षात? समजलं? हे झालं अंदमान बेटाबद्दल. आता पर्टिक्युलर निकोबार बेटाबद्दल आपण पाहूया. तुम्हाला मी मागाशी सांगितले निकोबार आणि अंदमान बेटाला वेगळा करणारा एक चॅनल आहे, त्याचं नाव आहे 10 डिग्री चॅनल. याच्यानंतर कार निकोबार म्हणजे ग्रेट निकोबार बेट आहे, तर त्याच्या उत्तरेला कार निकोबार बेट आहे. ग्रेट निकोबार बेटाच्या पश्चिमेला भारताचा सर्वात दक्षिणेकडील पॉईंट जो आहे तर इंदिरा पॉईंट, इथं तुम्हाला खाली दिसला का, इंदिरा पॉईंट इथं आहे. आणि त्याच्याच ग्रेट निकोबार बेटाच्याच दक्षिणेला ग्रेट चॅनल नावाचा एक छोटंसं बेट आहे. आता ह्या ग्रेट निकोबार बेटावरती खूप मोठ्या प्रमाणात बेट नाही, त्याच्यावरती चौरा, कमरोत्ता, नानकौरी, कटचल आणि लिटल निकोबार ही छोटी छोटी बेटं असल्याचं तुम्हाला दिसून येत आहे. तर ही जी महत्त्वाची जी बेटं आहे तर ती पूर्णपणे या अंदमान बेटावरतीच आहेत. अंदमान बेटावरतीच पोर्ट ब्लेअर नावाची अंदमान आणि निकोबारची राजधानी आहे. आणि या पोर्ट ब्लेअरचंच नवीन नाव आताच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने डिक्लेअर केलेलं आहे, तर ते नवीन नाव जे आहे तर ते आहे श्री विजयपुरम नावाचं. जर का अंदमान आणि निकोबार बेटाचं टोटल पॉप्युलेशन पाहिजे झालं तर ते 434,192 एवढं आहे 2011 जनगणनेनुसार. अंदमान आणि निकोबारचं टोटल जर का एरिया पाहिजे झाला, क्षेत्रफळ पाहिजे झालं, तर ते 8,249 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे चौरस किलोमीटर आहे. टोटल आयलँड्स जे आहेत तर तिथं पाहिजे झालं तर ते 836 एवढी टोटल आयलँड्स तिथं आहेत. इनहॅबिटेड आयलँड जे आहेत म्हणजे तिथं वास्तव्य करू शकता तर ती 31 आहेत. डिस्ट्रिक्ट पाहिजे झालं तर 3 डिस्ट्रिक्ट आहेत आणि तहसील पाहिजे झालं तर 9 तहसील तिथं आहेत. अंदमान आणि निकोबार बेटाची जी ऑफिशियल लँग्वेज आहे तर ती हिंदी आणि इंग्लिश ही ऑफिशियल लँग्वेज असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आता हे झालं पर्टिक्युलर अंदमान आणि निकोबार बेटाबद्दल. आता भारताच्या राज्यघटनेमध्ये केंद्रशासित प्रदेशाबद्दल काही तरतुदी आहेत का आणि त्या कोणकोणत्या आहेत तर ते आपण 1 बाय 1 पाहण्याचा प्रयत्न करूया. आलं लक्षात? हे अंदमान निकोबारबद्दल ऑल क्लिअर. बघा आता पर्टिक्युलर भारताच्या जर का राज्यघटनेत पाहिजे झालं तर केंद्रशासित प्रदेशाबद्दल तरतुदी आहेत, तर त्या तरतुदी जर तुम्हाला पाहिजे झालं तर भाग 8 कलम 241 ते कलम 241 ह्या तरतुदी आहेत. सर्वप्रथम तुम्हाला एक गोष्ट सांगतो, भारताचा जो भूप्रदेश आहे तर त्या भूप्रदेशाचं 3 पार्टमध्ये डिवायडेशन केलं जातं. ते 3 पार्ट कोणते? पहिला पार्ट आहे राज्य, दुसरा पार्ट आहे UT आणि तिसरा पार्ट आहे भारत सरकारने मिळवलेला भूप्रदेश. म्हणजे हा जो भूप्रदेश आहे तर तो भविष्यात कधी मिळवला जाऊ शकतो किंवा मिळवला असेल तो, म्हणजे सहसा आपण 2 पार्ट पाडतो, एक आहे स्टेट आणि दुसरा युनियन टेरिटरीज. सध्या भारतात 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. शेवटी मी तुम्हाला तो तक्ता दाखवतोच. केंद्रशासनाचं थेट नियंत्रण असणारा प्रदेश म्हणजे केंद्रशासित प्रदेश किंवा केंद्र प्रशासित भूप्रदेश असे आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे ब्रिटिश राजवटीत 1874 काही अनुसूचित जिल्हे म्हणजे शेड्यूल डिस्ट्रिक्टची निर्मिती करण्यात आली होती. स्वतंत्र प्राप्तीनंतर मात्र या जिल्ह्यांचा राज्यांच्या वर्गवारीत विभाग क आणि ड मध्ये असलेल्या राज्यांमध्ये समावेश करण्यात आला आणि याच राज्यांना 1956 सातव्या घटनादुरुस्ती कायद्यानं आणि राज्य पुनर्रचना अधिनियमाद्वारे केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आलेली आहे. आता 2024 म्हणजे सध्या भारतामध्ये 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. दमण, दीव, दादरा, नगर हवेली 2020 यांचा मिळून एकच केंद्रशासित प्रदेश तयार केलेला आहे. याशिवाय 2019 आपला जम्मू आणि काश्मीर आणि लडाख ह्या 2 नवीन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आलेली आहे. भारतात वेगवेगळ्या प्रकारे केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आलेली आहे. राजकीय आणि प्रशासकीय सोयीकरता दिल्ली आणि चंदीगडची निर्मिती करण्यात आलेली आहे. याशिवाय सांस्कृतिक वेगळंपण जपण्यासाठी पुद्दुचेरी, दादरा, नगर हवेली, दमण आणि दीव या 2 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि स्ट्रॅटेजिकली महत्त्वाचे म्हणून अंदमान निकोबार बेटं आणि लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आलेली आहे. आता भाग 8 संविधानिक तरतुदी जर का पाहिजे झालं तर भाग 8 कलम 241 ते 241 ही 3 कलमं तुम्हाला प्रामुख्याने असल्याचं दिसतं. कलम 241 जे आहे तर हे पर्टिक्युलर तुम्हाला पॉंडिचेरीचं जे विधानसभा आणि विधिमंडळ किंवा मंत्रिमंडळ आहे तर याच्या तरतुदी तुम्हाला 241 दिसतात. आणि 239 AA ओके हे जे कलम आहे तर त्याच्यामध्ये राष्ट्रीय राजधानी दिल्ली म्हणजे नॅशनल काउन्सिल टेरिटरी जे आहे दिल्लीची, तर त्याच्याबद्दलच्या तरतुदी तुम्हाला तिथं पाहायला मिळतात. याशिवाय जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना जो कायदा आहे 2019 तर याद्वारे घटनेचं कलम 241 नव्याने स्थापित केलेल्या जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाला सुद्धा लागू होईल. म्हणजे कलम 241 जे आहे तर ते आता पॉंडेचेरी बरोबरच जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाला सुद्धा लागू होणार आहे.
पर्टिक्युलर जर का तुम्हाला अंदमान निकोबार बेट, लक्षद्वीप, दादरा नगर हवेली, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशामध्ये शांतता, प्रगती आणि सुशासन या तिन्ही विषयातील कोणत्याही विषयाबाबत नियम तयार करू शकण्याची तरतूद जी आहे तर ते कलम 241(1) राष्ट्रपतींना याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. संसद जी आहे भारताची संसद तर ती कलम 241(1) केंद्रशासित प्रदेशाकरता उच्च न्यायालयाची स्थापना करू शकते किंवा निकटवर्तीय घटक राज्यातील उच्च न्यायालयाला संबंधित केंद्रशासित प्रदेशाची जी न्यायालयीन व्यवस्थेची जबाबदारी आहे तर ती सोपवू शकते. कलम 241(4) 1966 फक्त दिल्लीसाठीच सध्या उच्च न्यायालय अस्तित्वात असल्याचं आपल्याला दिसून येतं. कलम 241(ae) जे आहे तर ते दिल्लीशी रिलेटेड आहे. 1991 69व्या घटनादुरुस्तीनं दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाला विशेष दर्जा देण्यात आला आणि त्याच्या अंमलबजावणी जी आहे तर ती पुढे 1 फेब्रुवारी 1992 सुरू झाल्याचं आपल्याला दिसतं आणि त्यावेळेसपासून दिल्लीला राष्ट्रीय राजधानीचा प्रदेश म्हणून संबोधलं जाऊ लागलेलं आहे. याशिवाय 241(ab)(1) राष्ट्रपतीची राजवट लागू करण्यासंबंधीच्या तरतुदी आहेत आणि हे जे कलम आहे 241(ab)(1) तर ते 356 की जे राष्ट्रपती राजवटीशी संबंधित आहे तर त्याच्याशी मिळतं जुळत असल्याचं आपल्याला दिसून येतं. याशिवाय कलम 241(ab)(2) जे आहे तर ते संबंधित केंद्रशासित प्रदेशात जो प्रशासक असतो की ज्याची नियुक्ती किंवा निवड सॉरी नियुक्ती राष्ट्रपतींमार्फत केली जाते तर त्याला वटहुकूम काढण्याचा अधिकार जो आहे तर कलम 241(ab)(2) देण्यात आलेला आहे आणि या वटहुकुमासाठी मात्र राष्ट्रपतींची पूर्वपरवानगी आवश्यक असल्याचं आपल्याला दिसून येतं किंवा राष्ट्रपतीची पूर्वपरवानगी त्याला असावीच लागते. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. समजलं? अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. पंजाबचा जो राज्यपाल असतो तर तो पंजाबचा राज्यपाल चंदीगडचा प्रशासक म्हणून काम करत असतो. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, तुमच्या माहितीसाठी सांगत आहे. आता जे 8 केंद्रशासित प्रदेश आहेत त्याच्यापैकी दिल्ली, पाँडेचेरी, जम्मू आणि काश्मीर या तीनच केंद्रशासित प्रदेशासाठी विधानसभा, मंत्रिमंडळ आणि संचित निधी की जो राज्याचा असतो त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. ओके, राज्यघटनेचा भाग 8 जो आहे त्याच्यामध्ये दिल्ली, पाँडेचेरी, जम्मू आणि काश्मीर या तीनच केंद्रशासित प्रदेशाकरता विशेष तरतुदींचा समावेश करण्यात आलेला आहे. ही गोष्ट विसरू नका, ही अतिशय महत्त्वाची आहे. दिल्ली, पाँडेचेरी, अंदमान निकोबार बेटं आणि जम्मू आणि काश्मीर तसंच लडाख या ठिकाणी प्रशासक म्हणून उपराज्यपालाची म्हणजेच लेफ्टनंट गव्हर्नरची नियुक्ती केली जाते आणि सध्या भारताच्या भूमीत 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश असल्याचं आपल्याला दिसून येते. ते 8 केंद्रशासित प्रदेश कोणते, त्याची लोकसंख्या किती आहे, विधानसभा लोकसभेच्या तिथं सीट्स किती आहेत, त्याचं क्षेत्रफळ किती आहे, त्याचा प्रशासक कोण आहे याची डिटेल माहिती मी तुम्हाला आता पुढच्या स्लाईडमध्ये देणार आहे. तर सध्यास्थितीत भारताच्या भूमीत 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. पहिला आहे अंदमान आणि निकोबार बेटं, त्याचं जे क्षेत्रफळ आहे तर ते 8,249 चौरस किलोमीटर, जिल्ह्यांची संख्या 3, लोकसभेची सीट 1, राज्यसभा आणि विधानसभा तिथं नाही आहे. कार्यकारी मंडळ जे असतं तर लेफ्टनंट गव्हर्नर असतं आणि न्यायमंडळ जे आहे तर ते कोलकाता उच्च न्यायालयांतर्गत आहे. चंदीगडचं क्षेत्रफळ 114 चौरस किलोमीटर, जिल्ह्यांची संख्या 3, लोकसभेची 1 जागा आहे. शेजारचे राज्य आहेत पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश. मागशी सांगितल्याप्रमाणे पंजाबचे राज्यपाल हे चंदीगडचे प्रशासक म्हणून काम करतात आणि चंदीगड आहे तर ते पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयांतर्गत येतं. दादरा आणि नगर हवेली व दमण आणि दीव 2020 हे दोन केंद्रशासित प्रदेशांचा मिळून एकच केंद्रशासित प्रदेश तयार केलेला आहे. तर जिल्ह्यांची संख्या 3 आहे, लोकसभेच्या 2 जागा आहेत. शेजारचे राज्य गुजरात आणि महाराष्ट्र, तिथं प्रशासक असतो आणि बॉम्बे उच्च न्यायालयांतर्गत याचं कार्यक्षेत्र येतं. दिल्लीचं क्षेत्रफळ 1,483 चौरस किलोमीटर, जिल्ह्यांची संख्या 9, लोकसभेच्या जागा 7, राज्यसभेच्या जागा 3, विधानसभेच्या जागा 70. शेजारचे राज्य आहेत हरियाणा आणि उत्तर प्रदेश. लेफ्टनंट गव्हर्नर असतो, विधानसभेसाठी मुख्यमंत्री म्हणजे आणि मंत्रिमंडळ असतं, विधानसभा आहे तिथं आणि दिल्ली उच्च न्यायालयांतर्गत दिल्ली येतं. 1966 दिल्ली उच्च न्यायालय तिथं काम करत आहे. लक्षद्वीप, पाँडेचेरी आणि जम्मू काश्मीर. आता जम्मू काश्मीरबद्दल बोलूया. जम्मू काश्मीरचं एकूण क्षेत्रफळ जे आहे तर ते 22,02,236 चौरस किलोमीटर आहे. जिल्ह्यांची संख्या 20 आहे. लोकसभेच्या जम्मू काश्मीरमध्ये 5 जागा आहेत, राज्यसभेच्या 4 जागा आहेत, विधानसभेच्या 114 जागा आहेत. 241(ae) विधानसभेची निर्मिती तिथं करण्या किंवा विधानसभेसाठी ज्या जे विधिमंडळ असेल तर त्याची तरतूद 241(ae) पाँडेचेरी प्रमाणे करण्यात आलेली आहे.
काही शेजारीचे राज्य आहेत, पंजाब, हिमाचल प्रदेश, लेफ्टनंट गव्हर्नर आहेत, मुख्यमंत्री आहेत, मंत्रिमंडळ आहे तिथं, विधानसभा आहे आणि न्यायमंडळ जम्मू आणि काश्मीरचं वेगळं न्यायालयसुद्धा आहे. लडाखचं क्षेत्रफळ पाहिजे झालं तर 59,146 चौरस किलोमीटर आहे. जिल्ह्यांची संख्या 2 आहे, लोकसभा 1 आहे. आता लडाखमध्ये कोणते 2 जिल्हे आहेत या प्रश्नाचं उत्तर तुम्ही न विसरता मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. राज्यसभेची जागा नाही आहे, विधानसभा लडाखमध्ये नाही आहे, शेजारचं राज्य आहे हिमाचल प्रदेश, लेफ्टनंट गव्हर्नर कार्यकारी मंडळ असतं, तिथं विधानसभा नाही आहे आणि लडाख हा केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाअंतर्गत येत असतो. तर हे झालं श्री विजयपुरम हे पोर्ट ब्लेअरचं नवीन नामांकन, अंदमान आणि निकोबाबद्दलची माहिती, भारताच्या राज्यघटनेतील केंद्रशासित प्रदेशाबद्दल तरतुद्या आणि सध्या भारतात अस्तित्वात असलेली 8 केंद्रशासित प्रदेशांबद्दलची माहिती. व्हिडिओ कसा वाटला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन असतील तर त्याही नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. व्हिडिओला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू सो मच, धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच.